नमस्कार, मी मधुरा प्रदीप तळेकर अँड फॅमिली या चॅनलवर आपलं स्वागत आहे. मी तुम्हाला एक रेसिपी करून दाखवणार आहे. ते रेसिपीचं नाव आहे साखऱ्या. गुढीपाडव्याला लावतात ना त्या साखऱ्या. ही बघा, ही 1.5 वाटी साखर आहे, तूप आहे वाट्यांना लावण्यासाठी, चिमूटभर कलर आहे आणि पाणी आणि हा दोरा आहे. आणि ह्या वाट्या आहेत, या वाट्यांना मी तूप लावून घेते. ही बघा, मी गॅस पेटवली आहे. आता मी पॅन ठेवते. त्याच्यामध्ये बघा 1.5 वाटी साखर आहे, साखर टाकते. आणि 1 वाटी पाणी. आता हा मी चांगला पाक बनवून घेते. हे बघा, असा पाक ना चांगला व्हायला पाहिजे. हे बघा, या वाट्यांना मी तूप लावून घेतलं आहे. तूप किंवा तेल लावा, पण जास्त करून ते तूपच लावा, तेल लावू नको. हे बघा, मी आता असा दोरा टाकून देते यात, कारण याच्यामध्ये साखरेचा पाक टाकायचं आहे, गाठ्या बनवायच्या आहेत ना. आता गुढीपाडवा जवळ येतो, मग तुम्ही पण असे घरी बनवा म्हणून मी लवकर दाखवलं आहे रेसिपी तुम्हाला. ही हे बघा, असे टाकून ठेवायचं ना याच्यात साखरेचा पाक, नंतर चमच्याने ओतायचा. हा बघा, पाक रेडी होत आलेला आहे. आता याच्यामध्ये ना मी वेलची पावडरची मुठभर टाकते. हा बघा, असाच पाक बनवायचा. हे बघा, पाक तयार झालेला आहे. मी आता हा व्हाईट पाक आहे ना, हा एका साईडने घालून घेते, नंतर कलरचा टाकते. हा बघा, हा पाक आहे, तो मी अर्धा कलर टाकलेला आहे आणि अर्धा व्हाईट आहे. हे बघा, गाठिया तयार झालेल्या आहेत. आता हे टाकून जरा 10 मिनटं मी ठेवीन, नंतर मग तुम्हाला मी दाखवते. हे बघा, साखरेची माळ तयार झाली. झटपट रेसिपी आहे ही. हे बघा, तुम्ही पण बनवा अशी घरी गुढीपाडव्यासाठी, म्हणून मी लवकर दाखवले. मग तुम्ही घरी बनवा अशी. तुम्हाला जर आवडली तर शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. चला मग, बाय. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला नक्की दाबा.